दूसरे दिन हजूरी के हनुमान मंदिर पर बजरंगियों ने किया हनुमान चालीसा का पठन। शिवसेना शिंदे गुट पर लगाए मुस्लिमों की सुरक्षा करने के आरोप। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। रविवार 28 जुलाई को ठाणे के हजूरी में एक हनुमान मंदिर की मूर्ति खंडित होकर बवाल मचा और फिर इस पर शिवसेना शिंदे गुट और बजरंग दल बीएचपी के कार्यकर्ता आमने सामने आ गए। पूरी खबर हमने आपको दिखाई, क्या पूरा मामला है इसमें आपने देखा। अब हम सोमवार 29 जुलाई की खबर आपको दिखा रहे हैं। घोषणा के मुताबिक विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने हजूरी के इस हनुमान मंदिर पर आकर हनुमान चालीसा का पठन किया और उसके बाद इन पदाधिकारियों ने अपनी बात रखी। बात रखने के दौरान उन्होंने सर्वधर्म समभाव मानने से इनकार करते हुए शिवसेना शिंदे गुट के स्थानीय जितने भी नेता हैं, सांसद हैं, इन पर नाम ले लेते हुए कटाक्ष किया और मुस्लिमों की ये सुरक्षा कर रहे, इन्हें उनसे विशेष प्रेम हो गया है, ऐसे आरोप लगाए। नमस्कार, MH04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकतो की हजारो हिंदू बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर ठाण्यातील हजूरी या विभागात आपण पाहू शकतो की आलेले काल या ठिकाणी जर पाहिलं तर मूर्तीची विटंबना झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहू शकतो की हजूरी या विभागात काल मूर्तीची विटंबना झाल्यानंतर विजय त्रिपाठीचे सकल हिंदू समाजाचे नेते हे आक्रमक झाले होते आणि ते या ठिकाणी त्यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि याच संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। विजयजी काय सांगाल, काल या ठिकाणी मूर्तीची विटंबना काही समाजकंटकांनी केली होती, आपण आरती करण्याचा इशारा दिला होता, टोकाचा विरोध केला होता, आरती केलेली काय भावना व्यक्त कराल? नाही, आम्ही सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की जी विटंबना झाली होती त्याचा अजून पोलीस प्रशासनाने असं सांगितलं आहे का, आम्ही आरोपी पकडला आहे, तो लहान वयाचा आहे आणि कोणत्या तरी ऍक्टच्या आत ते नाव सांगता येत नाही, चिल्ड्रन ऍक्टच्या नावाखाली नाव सांगता येत नाही। आमचा स्पष्ट आरोप आहे की प्रशासन कुठेतरी या गोष्टीला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, दाबण्याचा प्रयत्न करत आहे। काल इकडे जेव्हा मूर्ती तुटली तर आमची मागणी अशी होती का जेपर्यंत ज्या लोकांनी हिंदू देवी देवतांची विटंबना केलेली आहे पहिले त्या आरोपींना पकडावं व त्यांना हिंदू काय असतो त्याची दिंड काढून मग आम्ही आमचे देव स्थापित केले असते। रात्री 12 नंतर देवाचं स्थापना केलं जात नाही, मंदिरात देवच छान वाटतो पण देव तसं सुंदर त्याच मंदिरात छान दिसतो ज्यांनी काल जी स्थापना करताना जे चुकीचं पायंडा पाडला हिंदू संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीमध्ये की एका विशेष समाजाबद्दल त्यांना जो स्नेह प्रेम होता ते त्यांनी काल रात्री दाखवला। आज सांगताना असं सांगितलं का हिंदू मुस्लिम मी धर्म जात काय करत नाही आणि आमचा जो स्वभाव आहे त्यांनी असं म्हणलं की सर्व धर्म संभाव आणि इकडचे सर्व स्थानिक लोक, तर मी सर्व ठाणेकर हिंदू नागरिकांना सांगू इच्छितो का इकडचेच ठाणेकर जे आहेत जे हिंदू आहेत त्यांनीच आम्हाला फोन करून बोलवलं की साहेब इथे आणून मूर्ती बसवली जाते आणि जी विटंबना झाली त्याच्यावरती काय चर्चाच होत नाही, म्हणून आम्ही हा विषय रात्री घेतला। त्याच्यानंतर यांनी मूर्ती तत्काल आणून बसवली आणि त्याचं प्राणप्रतिष्ठान केलं। आमचं म्हणणं एवढं आहे की हजुरीमध्ये त्यांनी सांगितलं सर्व धर्म संभाव आहेत, सर्व एकत्र राहतात, 20 दिवसापूर्वी यांच्याच पक्षाचा एक नेता आमच्या हिंदू महिलेच्या मागणीसाठी चप्पल बूट घालून आत घुसला होता,
तिकडच्या हिंदूंनी तुम्हाला सांगितलं हजुरीमध्ये यांचं किती लोकांना, हिंदू लोकांवरती दबाव आहे, महिलांवरती सिगरेट ओढून फोकली जातात, एका 30 वर्षाच्या तरुणाचं वार केली गेली आणि समोरचा आरोपी हा बिंदास 2 दिवसात सुटला, आज तो मुलगा आयुष्यभर चालू शकत नाही, काही वजन उचलू शकत नाही, तो पण हिंदूच होता. 20 दिवसापूर्वी तुम्ही त्या न्यूज चॅनलवर बघू शकता इकडच्या हिंदूंची परिस्थिती काय, ती मला आज कळली. कारण की इकडेचे जे नेते जे सांगतात ते सर्व धर्मसंभाव, त्याच्यामुळे हिंदूंनाच दाब, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम ते सांगतात हिंदू मुस्लिम भाई भाई भाईचारा, तर भाईमध्ये काय झालंय, भाई भाई झाला आणि हिंदू आज चारा झालेला आहे, हे खरं झालेलं आहे. आज तुम्ही आमच्या मंदिरात आज CCTV कॅमेरे लावले, तेच कॅमेरे तुम्ही मस्जिदमध्ये का नाही लावले, रेकॉर्डिंगवाले तुम्ही सांगितलं ना आम्हाला काहीतरी असं वाटतंय की कुठेतरी कोणतरी षडयंत्र आहे, 100% मस्जिदमध्ये तुम्ही रेकॉर्डिंगवाले कॅमेरे लावा, जे हिंदूंच्या मंदिरात लावले ना तत्परतेने ते तुम्ही मस्जिदमध्ये लावा, तुम्हाला षडयंत्र माहिती पडेल. दुसरा, हा जो मंदिर आहे या मंदिरमध्ये माझ्याकडे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला किती घाण होती. पहिले विजय त्रिपाठी ते राजकारण करायला येतो असं यांचं म्हणणं आहे, पण विजय त्रिपाठी जिकडे जातो तिकडे हिंदू बोलतात म्हणून जातात. मी माझ्या धर्मासाठी, माझ्या हिंदू धर्माच्या लोकांसाठी मला जिकडे बोलवतील तिकडे मी पूर्ण ठाण्यात जाय. त्यांनी सांगितलं का बाहेरून लोक आले, बाहेरून कोण आलं नव्हतं, त्यांना बोलवलं गेलं, कारण की त्यांना तुमच्या नेतृत्वावर विश्वास नव्हतं. तुम्ही जे सांगतात ना सर्व धर्मसंभाव, आज इकडच्या हिंदूंवरती काय होतोय, 3 वर्षापूर्वी यांच्याच एका उपशाखाप्रमाणावरती एका मुस्लिमनी वार केलेला, तो मारता मारता वाचलाय. तुम्ही सांगता आम्ही दिघे साहेबांचे शिष्य आहोत, दिघे साहेबांचे पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे ना की बाबा जिथे हिंदुत्व आणि मी मध्ये आलो तर तो हिंदुत्व निवड, तर मी माझ्या हिंदू बांधवांसाठी हिंदुत्व निवडलंय. मला सर्व धर्म सांभाव नाही, माझे जिकडे हिंदूंचा विषय आहे ना तिकडे मी हिंदुत्व आहे आणि मी हिंदुत्ववादीच राहणार. मी माझ्या धर्माला घेऊन कुठेही कोणताही राजकीय किंवा वोट बँकसाठी त्यांचा समर्थन करणार नाही आणि मीही अजुरीचा रहिवासीच आहे. मला कोणावरती वैयक्तिक बोलायचं नाहीये. 10 वर्ष आपण लोकप्रतिनिधी असताना तेव्हा पण इथे कोर्टाची केस होती, तेव्हा तुम्ही काय नाही एवढं अग्रसर होऊन या सर्व गोष्टी केले, कॅमेरे लावले, रेकॉर्डिंग लावले, तुम्ही सांगितलं प्रशासनने सांगितलं, मग प्रशासन का त्या लोकांचं नाव सिद्ध करत नाहीये, कोण आहेत ते लहान मुलं, त्यांना कोणी शिकवलंय का? आमच्या हिंदू धर्माचे तर 100% मुलं नसणार. आमचे मुलं जेव्हा जन्माला येतात तर त्यांना संस्कृती समजवली जाते, शिकवली जाते की आपले देव काय आहेत, आपले गुरु काय आहेत, आणि या लोकांनी ज्यांनी पण हे तोडलंय त्यांची काय मानसिकता होती अजून प्रशासनने क्लिअर केलं नाहीये. यासाठी आम्ही लवकरच इकडे आम्ही हिंदू न्याय मंच, हिंदू संघर्ष मंच हजुरी, हिंदू न्याय मंचाची स्थापित केलेली आहे. त्याच्यात आम्ही हजुरीचे जे रहिवासी आहेत, हिंदू रहिवासी आहेत, त्यांची जी पीडा आहे, सन्माननीय मुख्यमंत्रींनाही सांगू का साहेब तुम्ही आमचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री आहात, तुम्हाला विनंती आहे हिंदूंवरती जे अन्याय होता ते त्याच्यावरती तुम्ही खरंच लक्ष घालवा, नाहीतर इकडे हिंदूंना हा काश्मीर होत चाललाय, लोकांना घरं सोडून जावं लागत आहे. आज हा दुसऱ्यांदा झाला, हा 2 महिन्यात हा 5वं प्रकरण आहे हिंदूंवरती होणारा, आणि दरवेळी हिंदूंवरतीच हा अन्याय होतो, कोणत्याही त्यांच्या कार्यकर्त्यावरून कारवाई होत नाही, कारण की ते एका विशेष समाजाच्या विशिष्ट नेत्यांच्या जवळची लोक आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि काल पण हेच तातूर मातूर कारवाई केली गेली आणि सकाळी आम्ही प्राण प्रतिष्ठान केली. अहो रात्री तुम्ही ती प्राण प्रतिष्ठान करण्यापेक्षा त्या शंडांना पकडलं असता, त्यांना ठोकलं असतं. आपण आपले हिंदू देवी देवता तोडले, तुम्हाला मी माझ्या मोबाईलमध्ये दाखवतो प्रभू मारुतींची काय अवस्था केली आहे. आणि हे सांगतात का अरे लहान मुलं आहेत आम्हाला सांगता येत नाही, हा पूर्ण विषय दाबण्याचा प्रयत्न आहे, इथे हिंदूंची आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही कमिशनरांची भेट घेणार आणि मुख्यमंत्रीची भेट घेणार का आम्हाला न्याय भेटला पाहिजे, अन्यथा इथे हिंदूंना इथे राहण्याची आता योग्य कोणतीही अशी गोष्ट राहिली नाही. हा पूर्ण काश्मीर होत चालला आहे. विजयजी मगाशी जेव्हा या ठिकाणी संध्याकाळी 5:30-6 वाजता या दोन्ही मूर्त्यांची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी देखील असा दिजोरा दिलेला आहे की प्रकरण मिटलेलं आहे. प्रकरण कुठे मिटलंय? त्यांच्यावरती दबाव आणला गेलाय. कोणी दबाव घातला तुम्ही माहिती घ्या, कुठे प्रकरण संपलाय, आरोपी कुठे पकडले गेले? म्हणजे तुम्ही असं करताय भविष्यात ही मूर्ती तोडा, आम्ही अजून एक मोठी मूर्ती बसवली ती पण तोडा, कारण की आरोपीवरती जर कारवाईच नाही झाली तर भविष्यात हे प्रकरण सुरू राहणार. रात कल 28 जुलाई को जो ये वारदात हुई यहाँ पे, तो रात को हमें फोन आया तो बजरंग दल के कुछ 20-25 कार्यकर्ता है. अब ये थाना महाराष्ट्र और भारत से कोई बाहर तो है नहीं कि बाहर से आए यहाँ से आए. हिंदुत्व के विषय में जहाँ पे भी बजरंग दल के कार्यकर्ता को कोई माँ या कोई बहन कोई पिता बुलाता है या कोई भी हिंदू समाज बुलाता है, चाहे मंदिर के लिए सुरक्षा के लिए या धर्म के सुरक्षा के लिए, मठ मंदिर के सुरक्षा के लिए बजरंग दल की स्थापना हुई है.
हमारा काम यहाँ पे हिंसा फैलाना नहीं था, हम पुलिस के प्रशासन के कोऑर्डिनेट पे कर रहे थे। हमारा विरोध वहाँ पे था कि रात को मंदिर में प्रभु हनुमान जी की प्राण प्रतिष्ठा ना हो, क्योंकि रात के समय तो प्राण प्रतिष्ठा कहीं पे भी नहीं होती है। और आज भी जो हम आए शांतिपूर्वक से आए, हनुमान चालीसा किए, आज यहाँ पे लोगों के अंदर का डर का माहौल बाहर निकले, लोग क्यों डर रहे ये वजह जानने के लिए बजरंग दल यहाँ पर आता है और आगे आते रहेगा। सर्वांनी रात्री बघितलंच आहे, विश्व हिंदू परिषदचा कार्यकर्ता त्यांना सांगायला गेला की साहेब रात्री प्राण प्रतिष्ठान किंवा स्थापना पण केली जात नाही, आपण गणपती बाप्पा पण आणतो तर ते आपण त्यांना प्रतिष्ठानच्या जागेवर ठेवत नाही, आपण त्यांना दुसऱ्या जागेवर ठेवतो, कारण की आपल्याला सकाळी प्राण प्रतिष्ठा केल्यावरच त्यांच्या स्थानावर ठेवलं जातं। तुम्ही त्यावेळी का नाही केलं हे सांगतात आहे की आम्ही सर्व कारवाई केली आहे। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो काय झालं त्या मुलांचा ज्यांनी केलं आहे, आमचा आरोप आहे का त्यांनी या ज्या गोष्टी केलेत हे इंटेन्शनली केलेत आणि यांना त्या लोकांना हे लोक वाचवत आहेत। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही तो व्हिडिओ बघा, सर्वांना दाखवतो। आणि जर त्याच्यानंतर पण वाटत असेल का विजय त्रिपाठी राजकारण करतोय, तर मी हा राजकारण माझ्या हिंदूंसाठी करण्यासाठी आयुष्यात हा पाया मी उचलणार नाही। माझे हिंदू आणि मी हिंदुत्व असल्याचा मला माज आहे आणि गर्व आहे। मी सर्व धर्म समभाव जेपर्यंत माझ्या धर्मावर कोण येणार नाही मी त्यापर्यंत त्या धर्माची इज्जत करणार, पण माझ्या धर्मावर कोण आला, माझ्या देवी देवतांवर आला तर मी सर्व धर्म समभावावरती विश्वास ठेवत नाही। हा तुम्ही व्हिडिओ बघा, ही तोडलेला फोटो मारुतींचा, हा तुम्ही तो व्हिडिओ बघा, हा कसा तोडला गेला आहे हे सर्व बघू शकता तुम्ही। वर दाखवा, थोडं वर दाखवा, हे बघा सर उपर घे उपर आता हे बघितल्यानंतर पण हिंदूंना वाटत असेल का विजय त्रिपाठी हा चुकीचा आहे किंवा राजकारण करत आहे, हे बघा आजूबाजू किती घाणे हे बघा, हे बघा तुम्ही बघा, हा व्हिडिओ मला इकडच्या स्थानिकांनी पाठवलेला आहे। आता हे बघितल्यानंतर पण विजय त्रिपाठी राजकारण करतोय इकडच्या हिंदूंना का आम्हाला हे टाकायचं आहे का? व्हिडिओ बघितल्यानंतर पण जर भाईचारा आठवत नसेल तर करून घ्या आठवण, हे आज मुंडी देवाची दिसते उद्या आपली पण दिसते, आपल्या हिंदूंची मूर्ती आहे। कारण की इथे जे नेते आहेत ते सांगतात सर्व धर्म संभव आणि मला कोणाला हिंदुत्व शिकवायचे नाहीये, त्यांचं हिंदुत्व हे सर्व ठाणेकरांना आणि ठाण्याच्या सर्व हिंदू बंधू भगिनींना कळलेलं आहे। खरंच या इकडच्या आजूरीच्या हिंदूंसोबत सर्व हिंदूंनी उभे राहा, जेव्हा बाहेरून लोक येतात तर इकडच्या हिंदूला ताकद भेटते का आम्ही एकटे नाही आहोत, नाहीतर त्यांना ते काश्मीरसारखी फिलिंग येते। तुमच्या चॅनलवरती त्यांनी सांगितलेलं आहे, आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर पण काही जयचंद काही शंड सांगत असतील की नाही नाही इथे येऊन राजकारण केलं गेलं, ते बजरंग दलचे कार्यकर्ते आले, ते विश्व हिंदू परिषदचे आले, आम्ही पक्ष न बघता संघटना न बघता पहिले आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही सर्व धर्म समभाव जेपर्यंत आमच्या धर्माचा मान आहे तेपर्यंत, नाहीतर आम्हालाही कोणाच्या धर्माचा मान नाही। आज कॅमेरे लावले जातात का ना, पहिले लावले गेले, 10 वर्ष तुम्हीच नगरसेवक होता ना, का तुम्ही मस्जिदमध्ये आजपर्यंत रेकॉर्डिंगवाले कॅमेरे लावले नाही? दरवेळी हिंदूच हीच जी मानसिकता ना की काहीतरी षड्यंत्र आहे, अहो खरंच तो षड्यंत्र शोधा, जरा मस्जिदीत पण कॅमेरे लावा, षड्यंत्र कळतील। तुमचेच नेते काय अन्याय करतात इकडे, तुमच्यासोबत बॅनरमध्ये दिसणार आहे। धन्यवाद, जय श्रीराम।